नक्कीच आज दुपारची पत्रकार परिषद मी बघत होतो की काल रात्रभर सरकारने जागून त्यांच्याकरता दिलेल्या आश्वासनाचा जी आर त्यांनी काढला आणि तो जी आर घेऊन प्रतिनिधी तिथे गेले होते, पण त्यांनी सरळ सांगितलं की आता आम्हाला हे नको, आम्हाला सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात येईल असा जी आर काढा, तो माझ्याकडे घेऊन या, तरच मी आंदोलन मागे घेईल, अन्यथा घेणार नाही। या संबंधामध्ये सुरुवातीपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि कालच नागपूरमध्ये सर्व शाखीय कुणबी समाजाचे पदाधिकारी आणि कुणबी समाजाचे सर्व पक्षीय नेते, सर्व पक्षीय शब्दप्रयोग मी इथे वापरतो, यांची बैठक झालेली होती आणि उद्यापासून दररोज संविधान चौकामध्ये 11 वाजतापासून त्यांचं आंदोलन या बाबीला निषेध करण्याकरता आणि विरोध करण्याकरता सुरू होत आहे। उद्यापासून जे आंदोलन सुरू होत आहे त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा 100% पाठिंबा आहे आणि आमचे सर्व लोक त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होतील। सोबतच ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसलेला आहे, तसाच निर्णय आमच्या राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चंद्रपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे रवींद्र टोंगे, हे सुद्धा त्यांनी आपली मानसिकता तयार केली, त्यांना आम्ही खूप समजवलं, अशा टोकाचा निर्णय घेऊ नको, पण तो आता कुणालाही ऐकायला तयार नाही आहे। आणि परवा 11 वाजतापासून तो चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहे। त्या आंदोलनाला सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वच ओबीसी महासंघाच्या जेवढ्या काही शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी यांचं आता आम्हाला जाहीरपणे समर्थन जाहीर करावं लागलं आणि त्याच्या या अन्नत्याग आंदोलनाच्या मागेसुद्धा आम्ही भरभक्कमपणे उभे राहणार आहोत, त्याला ताकद देणार आहोत। आणि जसं की आता कुणबी समाजाने निर्णय घेतला, नागपूरमध्ये दररोज संविधान चौकामध्ये 11 वाजतापासून धरणे निदर्शनाचा कार्यक्रम करायचा, इतरही जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम सुरू होणार आहे आणि 16 तारखेपर्यंत जर आम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करतो आहे, करणार नाही असं सरकार जाहीर करत नाही आणि तसा शासन निर्णय काढत नाही, 16 तारखेपर्यंत जर त्यांनी तशा प्रकारचा शासन निर्णय काढला तर आम्ही गप्प बसू शांत राहू सर, नाहीतर 17 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याचे ओबीसी पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव यांचा एक भव्य मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, हे आमचं पहिलं पाऊल राहणार आहे। सामूहिक मोर्चा आम्ही सध्या घोषित करत नाही आहे। 12 तारखेला मुंबईला सुद्धा महाराष्ट्रातील ओबीसी संघटनांची सभा होत आहे, त्यामध्ये सुद्धा तो निर्णय होईल। आणि आता महाराष्ट्रातील सर्व कुणबी संघटना आणि कारण कुणबी जातीचे प्रमाणपत्र ते मागून राहिले होते, तशा प्रकारचा जी आर निघाला म्हणून कुणबी संघटना पुढे आल्या आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र आम्हाला द्या, म्हणून महाराष्ट्रातील सर्व पक्षीय सर्व आंतरजातीय कुणबी संघटना आता ह्या पुढे आलेल्या आहे की आमच्यामध्ये आता अतिक्रमण नको। कालपर्यंत ही मराठा मंडळी म्हणायची की आम्ही कुणबी नाही आहे, आम्ही मराठा आहोत, आणि आज अचानक कुणब्यांचे प्रमाणपत्र आम्हाला देऊन आमचं ओबीसीकरण करा, हा जो पवित्रा त्यांनी घेतलेला आहे त्याला सर्व शाखीय कुणबी समाजाचा फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि कुणब्यांचे प्रमाणपत्र मागून राहिले म्हणजेच पर्यायाने ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे। मी वारंवार म्हणतो की आम्हा 52% सरकारी आकडा सांगतो मी, 52% ओबीसींना फक्त आणि फक्त 27% आरक्षण आहे, 50%, आणि या 50% मराठे स्वतःला म्हणतात की आम्ही 32% आहोत, तर उद्या 52+32 84% 27% आरक्षण, म्हणजे धड चौथकोर आम्हाला नाही भेटणार आणि धड चौथकोर त्यांना पण नाही भेटणार, मग त्या आरक्षणाचा फायदा काय? आणि म्हणून माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की सरकार पुढे आपण सर्वांनी अल्टिमेट द्यावा की 1992 सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती अट काही संविधानिक नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आहे, ती अट केंद्र सरकारने रद्द करावी, डिमॉलिश करावी आणि
प्रत्येक राज्य सरकारला मोकळी द्यावी, कारण तसंही आता त्या 50% मर्यादेला अर्थ राहिला नाही। EWS या कॅटेगरीला 10% आरक्षण दिलं, म्हणजे टोटल आरक्षण आता या भारत देशामध्ये 60% आहे। मग 60% आरक्षण झालं असताना इतर मागासलेल्या जाती किंवा मागासलेला समाज जो काही 5-10% किंवा 15% आरक्षण मागत असेल वेगवेगळा, द्यायला हरकत काय? जर ते मागासले पण त्यांचं सिद्ध होत असेल तर, कुठली जात कुठलाही समाज आरक्षण मागत असेल आणि त्यांची जात किंवा त्यांचा समाज मागासलेला आहे हे राज्य मागासवर्गीय आयोग सिद्ध करत असेल आणि तशा प्रकारची शिफारस राज्य सरकारकडे येत असेल तर राज्य सरकारांना त्यांना न्याय देण्याकरता वाव असायला पाहिजे। तो वाव केव्हा मिळेल? जर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने लादलेली 50% आरक्षणाची मर्यादा रद्द करेल। आणि म्हणून एक म्हण आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या नियमाप्रमाणे जो जो मागासला असेल त्याला न्याय देण्याकरता 50% अट रद्द करणं हे फार आवश्यक आहे। आणि समजा केंद्र सरकारला काही कारणास्तव ती करायची नसेल, आणखी काही वेळ घ्यायचा असेल, तर ज्याप्रमाणे EWSला एका दिवसामध्ये लोकसभे आणि राज्यसभेमध्ये बिल पास करून दुसऱ्या दिवशी 10% आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला, त्याच धर्तीवरती मराठा समाजाला त्यांना जे योग्य वाटत असेल तेवढं 10% आरक्षण देण्याचा स्वतंत्र अध्यादेश जाहीर करावा। आणि हे जे आता भांडण OBC वर्सेस मराठा आहे काही कारण नसताना, ते नेहमीकरता मिटवावं, त्यांना आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहोत, विरोधात नाही, पण आमच्यातून नाही। आम्हाला पहिलेच अर्ज आहे 52%-27%, याच्यामध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नये। जे न्याय असेल आम्ही आता म्हणतो की 3 पळ्याची अट 8 आहे। आमच्या OBC मध्ये 400 जाती येतात, 400 जातीपैकी कोणत्याही जातीचा वंशावळीमध्ये ज्या ज्या कोण्या कुटुंबाच्या किंवा व्यक्तीच्या वंशावळीत त्याचा समावेश आहे त्या व्यक्तीला जर OBC चं प्रमाणपत्र दिलं आणि त्यांनी आरक्षण दिलं तर आमचं हरकत राहत नाही। पण ज्यांच्याकडे कुठलाही दाखला नाही आहे त्यांना पुराव्याशिवाय देणे योग्य नाही। आजही आमच्या 400 जातीमध्ये अशा जाती आहेत ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण वंशावळीमध्ये उल्लेख असल्यामुळे व्हॅलिडिटी मिळत नाही, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही। चंद्रपूरला जे आमरण उपोषण सुरू होणार आहे त्या आंदोलनात तुम्ही पण काही सहभागी होणार आहे? नक्कीच नक्कीच, जे सेम, कारण ते राष्ट्रीय OBC महासंघाचीच ब्रांच आहे, राष्ट्रीय OBC महासंघाचीच चंद्रपूर शाखा आहे, त्याच्यामुळे आमच्या मागण्या राज्यव्यापी आणि देशव्यापी सारख्या असतात, त्याच घेऊन तो मुलगा बसतो। मी स्वतः 11 तारखेला चंद्रपूरला जाणार आहे, त्याच्या उपोषणाची सुरुवात करणार आहे आणि नंतर सुद्धा दर दिवशी आमची एक टीम चंद्रपूरला जात जाईल। चंद्रपूरला फार मोठा आमचा एक ग्रुप आहे OBC लोकांचा, ते लोक तिथे राहतीलच, पण त्यांचं मनोधैर्य वाढविण्याकरता, त्यांची हिंमत वाढविण्याकरता नागपूरमधून दररोज एक टीम चंद्रपूरला जात जाईल, त्यांना समर्थन देत जाईल, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू। पण कोणी एखादी व्यक्ती जसे ते जिद्दीवर पटले तसा हा आमचा मुलगा खूपच जिद्दीवर पडला आणि आम्ही अन्याय सहन करणार नाही, अन्याय सहन करणार नाही ही जी भावना एकदा कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाली तर त्याला आपण थांबवू शकत नाही। नवीन रक्त आहे, सळसळचं रक्त आहे, समाजासाठी त्याग करण्याची त्याची इच्छा आहे, म्हणून आम्ही त्याला समर्थन देत आहोत। त्या ते म्हणताना जशाला तसं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, प्रत्युत्तर देण्याकरता असे OBC युवक पुढे येत आहे, त्या सर्वांचं मी स्वागत करतो। तुम्ही सांगितलं की सरकारनं मराठ्यांना कुंभीमधनं प्रमाणपत्र OBC प्रमाणपत्र देणार नाही, जाहीर करावं, अन्यथा आम्ही 17 तारखेला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा करणार आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिले का सरकार? 16 तारखेपर्यंत अल्टिमेटम, 16 तारखेपर्यंत समजा यांचं आंदोलन सतत सुरूच राहिलं तर आमचे आंदोलन आता उद्यापासून ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहणार, नाही निघाल तर 17 तारखेला सर्व एकाच वेळ सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यावरती महाराष्ट्रभर हा मोर्चे काढण्याचा कार्यक्रम होईल आणि OBC आपली शक्ती दाखवेल। सरकारच्या विरुद्ध, जरांगेच्या विरुद्ध नाही आमचं, हे बघा या देशामध्ये स्वतःचे हक्क स्वतःचे अधिकार मागण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, विचार स्वातंत्र्य आहे, सर्व, परंतु मागणी करणं आणि सरकारने देणं याच्यामध्ये फरक आहे। त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन त्यांच्या दडपणाखाली येऊन जर सरकार निर्णय घेत असेल तर आमचं आंदोलन आहे ना, सरकारने तर घेऊ नये याच्याकरता आम्ही आंदोलन करतोय। आमच्या हक्कावर आमच्या याच्यावर गदा नाही आणायची, तुम्हाला काय करायचं तिकडे करा, पण आमच्या अधिकारावर गदा आणू नका ही आमची मागणी आहे। म्हणून सरकारने तसा निर्णय घेऊ नये, सरकारवर दडपण आणायचं काम आहे,
होते नाही तर उद्या म्हणशील ओबीसी चूप बसल्याय देऊन टाका. आम्ही जर ओरडलो नाही, आम्ही जर प्रतिकार केला नाही, आम्ही जर विरोध केला नाही तर आमच्या अधिकारावरती गदा येऊ शकते, आम्हाला जे मिळत आहे ते कमी होऊ शकते, त्याचा हा विरोध आहे. म्हणून हा विरोध सरकारने जाहीर करावं. काही झालं जसं मागच्या वेळेस जेव्हा मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली होती, आपण सर्व विटनेस आहात, तेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे या देशाचे मुख्यमंत्री होते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देशाचे सॉरी राज्याचे विरोधी पक्षनेते होते. ओबीसी समाज पूर्ण महाराष्ट्रातला पेटला होता आणि सांगितलं होतं की मराठे जरी मागे म्हणत असले की बा आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण देता कामा नये या एका मागणीसाठी हा महाराष्ट्रातला ओबीसी पेटून उठला होता. शेवटी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच मागणी केली सभागृहात की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता कामा नये, ही सभागृहात मागणी केली विरोधी पक्षनेते म्हणून. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलं, घोषित केलं की काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही, हे पटलावर लिहिलेलं आहे. झालेला नाही, मग आता पुन्हा ते कसे करू शकता? एकदा एक मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री जाहीर करतो, आज ज्यांनी मागणी केली तेच उपमुख्यमंत्री आहेत, ते सर्वस्व आहे या महाराष्ट्राचे, तर ते कसे काय देऊ शकतात? पण सर कुठेतरी जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती कुठेतरी म्हणजे तांत्रिक बाबीमध्ये किंवा तुम्ही म्हणल्याप्रमाणे शक्य नाही असं देणं शक्य नाही. त्यांना समजावणार का? त्यांना सरकार विरोधात हे आंदोलन आहे, परंतु मागणी ही मागणीचा विरोध व्हायला पाहिजे. ते मागणीचाच विरोध आहे ना. हे बा आम्ही काय म्हणतो आहे, हे बा सर्व काय माझी सुरुवातीच बघा, मी सुरुवात कशी केली आहे की जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या आणि कुणब्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करा, ही जी मागणी आहे त्याला विरोध आहे आमचा. पण त्याला विरोध करताना सरकारला आम्हाला धारेवर धरावं लागेल ना की कोण्याही परिस्थितीमध्ये देता कामा नाही, नुसता त्यांना विरोध करून होणार नाही. बरं, तुम्ही ही भूमिका मांडतात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक नवीन सूचना केलेली आहे किंवा प्रस्ताव दिलाय, त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायला नको, नवीन मराठ्यांना जे जात प्रमाणपत्र देईल त्यांच्यासाठी एक वेगळा प्रवर्ग काढा. आणि त्यांनी सूचना केली की ओबीसी ए आणि ओबीसी बी अशा प्रकारचा प्रवर्ग तयार करा. नाही हे बघा, शेवटी त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, 50% आतमध्ये जे आहे ते देता कामा नाही. आज जे आम्हाला 50% आतमध्ये 27% मिळत आहे त्याच्या आतमध्ये हात लावायचा नाही, द्यायचं नाही. त्यांना द्यायचं झालं तर 50% वर तरतूद, मी जे म्हणतोय की 50% अट रद्द करा, काय म्हणून द्यायचं ते द्या, मी ते म्हणणार नाही. शेवटी द्या त्यांना स्वतंत्र. अरे मला एक सांगा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी 12% 13% आरक्षण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये दिलं होतं, आम्ही विरोध केला का? नाही केला. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही, टिकलं याच्याकरता टिकलं नाही की सर्वोच्च न्यायालय सांगितलं की आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे, 50%च्या वर तुम्हाला देता येत नाही. आज जर 50% मर्यादा केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून रद्द केलं, उद्या ते आरक्षण स्टँड होते ना, स्टँड झालं की संपलं का? दोन प्रवर्ग मान्य आहे का, ओबीसी ए ओबीसी बी मान्य? असं काय म्हणून द्यायचं ते द्या ना. बा माझ्या काळ 50% वर काय म्हणून द्यायचं ते द्या तुम्हाला, मी त्याला तसं म्हणणार नाही. अरे मग ओबीसी आणि ब करायची गरज आहे ना, मराठा आरक्षण म्हणून स्टँड होते ना, कशाला ओबीसी आणि ब करायची गरज आहे? मराठा आरक्षण 12% म्हणून स्टँड होते, म्हणून त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. सर एक प्रश्न असा पण आहे की सरकार हे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरत आहे का, विनाकारण ओबीसी आणि मराठा आमोरासमोर येत आहे? नाही नक्कीच. हे बघा कसं आहे की जे नाही करू शकत, जे होऊ शकत नाही ते सरकारने स्पष्ट सांगण्याचं धाडस करावं. इथे धाडसाचा प्रश्न आहे की जे मी सुरुवातीपासून म्हणतो की एखाद्या समाजाची जात बदलण्याचा अधिकार सरकारला किंवा न्यायालयाला आहे का? आणि ते तो जर अधिकार नाही तर कसे करणार? आणि इथे टेक्निकल पॉईंट असा आहे की समजा उद्या त्यांनी बदलवण्याचा निर्णय घेतला तर आज बदलवून नाही होणार, तो त्यांना 1967 पूर्वीपासून बदलावी लागणार आहे. कारण ओबीसी समाजाला नुसतं जात प्रमाणपत्र मिळून अधिकार मिळत नाही, तर जोपर्यंत त्याचा समाज मागासलेला हे ती याची व्हॅलिडिटी मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय कोणतेही ओबीसीचे फायदे मिळत नाही.
आणि त्यांना जर व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर ते 1967 पूर्वीपासून कुणबी होते हे सिद्ध करावं लागेल. आणि गेल्या 2-3 आठवड्यापासून जे आंदोलन सुरू आहे या दोन आंदोलनातल्या मागण्या या वेगळ्या आहेत. या दोन आंदोलनाकडे ओबीसी महासंघ कसं बघतं आणि जरांगे पाटलांचं विशेष जे आंदोलन आहे त्याच्या मागण्या आणि मागचं जे 8-9 वर्षाचं आंदोलन सुरू आहे त्याच्या मागण्या फरक कसं सांगणार? हे बघा, तुम्ही सुरुवातीपासून आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला. यांच्या मागण्यांकडे बघा तुम्ही, एक वाक्यता नाही आहे कुठे, एक वाक्यता नाही आहे. सुरुवातीला खूप दिवस त्यांचा संघर्ष चालला की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको, आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण पाहिजे. नंतर कोपर्डी कांडवर मराठ्यांचे 5-5 लाखाचे मोर्चे या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेले आहेत, तुम्ही कव्हर केलेले आहेत. मराठवाडा संपेपर्यंत त्याचं नाव काय होतं? मराठा मोर्चा. इकडे आल्यावर काही ठिकाणी शब्दप्रयोग वापरला मराठा क्रांती मोर्चा. आणि जसे विदर्भात आले मराठा कुणबी, कारण इकडे मराठ्यांची संख्या नाही आहे, इथे आहे कुणब्यांची संख्या. आता तोपर्यंत आमचे कुणबी स्वतःला मराठा समजत होते, ही फॅक्ट आहे. आणि मग इकडे आल्यावर मग काही दिवसांनी बंब टाकला, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आणि मग ज्या दिवशी त्यांनी मागणी केली की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, तेव्हा इकडला कुणबी जागा झाला. अरे बापरे, हे काय म्हणे, हे तर आपल्याच ताटातलं मागून राहिले. आणि मग जागृत झाला इकडला कुणबी की नाही, आम्ही आमच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही. आणि तिथून मग ओबीसीतून आरक्षणाला विरोध व्हायला लागला. मी मगाशी जो किस्सा सांगितला तेव्हा हा विदर्भ आणि महाराष्ट्रातला ओबीसी पेटून उठला. म्हणून माननीय फडणवीस साहेबांना तिथं मागणी करावी लागली सभागृहात आणि मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागलं. आता तर यावर्षीची तुम्ही परिस्थिती बघा. सुरुवात झाली, सुरुवातीला जरांगे पाटलाची काय म्हणणं होतं, मराठवाड्यातील मराठ्यांना, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील नव्हतं म्हटलं त्यांनी, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या. मग त्यांची मागणी काही अंशी मान्य करतो, म्हणजे तेच ज्यांच्याकडे वंशावळी आहे त्यांच्या वंशावळी वाटल्यास आम्ही निजामशाहीपासून चेक करून ज्यांच्या त्यांना देऊ असं केलं त्याला आम्ही विरोध केला नाही. पण नंतर मग आता काय झालं काय नाही, ते एकाएक नाही आम्हाला हे नाही, सर्वांना सरसकट कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या. जेव्हा सरसकट शब्दप्रयोग जरांगेंनी वापरायला सुरुवात केली तेव्हा कुणबी जागा झाला. म्हणजे कालपर्यंत फक्त ओबीसी होते, म्हणजे त्याच्यात कुणबी आहेत, पण सर्व कुणबी जागृत नव्हते राहत ओबीसी म्हणून. आता कुणब्यावर गदा येऊन राहिली हे जेव्हा सर्व कोकणातल्या आणि विदर्भातल्या कुणब्याला कळलं, आता सर्व कुणबी संघटना जागृत झाल्या, म्हणजे संख्या वाढली. आता विरोध करणाऱ्यांची संख्या वाढली ना, कुठली जात कुणबी तेली माळी, एखादी दुसरी जात आमच्या जातीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल मागच्या जाणं कसे येऊ देणार आहे. आणि म्हणून आता हा जो संघर्ष आहे हा वाढलेला आहे आणि ते कदापि कुणबी समाज आणि ओबी समाज होऊ देणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.